Okay. The next point now we will see, that is the reaction with active metals. Reaction with active metals. Active metals so that special reaction. Reaction with active metals. Active metals, metals means dhatu. Yancha sobat reaction ata chalu aahe. Reactions with the active metals. Okay. Active metal like sodium, potassium. So the active metals like konte asti? The active metals. Active metals like sodium, potassium and cadmium hi active metals hai. The active metals like sodium, potassium and cadmium CD. He react hota laga. Kya hota the? Readily react. Shigra khub lokar react hota. Reacts readily. Readily react with alkyl halide. That is konte alkyl halide? Alkyl chloride. Alkyl chloride asel, bromide, iodide. हे सगळे अल्काइल हॅलाइड आहेत. अल्काइल क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड यांच्या सोबत ऍक्टिव्ह मेटल्स. ऍक्टिव्ह मेटल्स लाईक सोडियम, पोटॅशियम और सोडियम मॅग्नेशियम. ओके, ऍक्टिव्ह मेटल दॅट इज मॅग्नेशियम इज इम्पॉर्टंट फॉर आवर सिलेबस. दॅट इज सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम रॅडिली म्हणजे फास्ट रिएक्ट होतात विथ अल्काइल क्लोराइड, ब्रोमाइड अँड आयोडाइड अँड दे फॉर्म द कंपाऊंड. रिएक्ट होऊन ते काय करतात? दे फॉर्म्स द कंपाऊंड्स कंटेनिंग. दे फॉर्म्स द कंपाऊंड्स असे कंपाऊंड बनवतात. कंपाऊंड्स कंटेनिंग ज्या कंपाऊंड मध्ये काय असते आता? दे फॉर्म्स द कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड मेटल बॉन्ड. कंटेनिंग ज्यामध्ये काय असेल? कार्बन आणि मेटल बॉन्ड बनवून जाते. कार्बन अँड मेटल, दिस इज द रिएक्शन विथ मेटल आहे. कार्बन अँड मेटल बॉन्ड, कार्बन अँड मेटल बॉन्ड. म्हणून ह्या कंपाऊंडला म्हणतात ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. दे आर कॉल्ड एज ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. हे प्रकार आहे कंपाऊंडचा, ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. दे आर कॉल्ड एज ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. व्हॉट आर ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड? इन विच द कार्बन अँड मेटल बॉन्ड इज प्रेझेंट. कार्बन आणि कोणता बॉन्ड असतो? मेटल. कार्बन अँड मेटल बॉन्ड. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि मेटल बॉन्ड असतो अशा कंपाऊंडला काय म्हणायचे? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. द कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड मेटल बॉन्ड आर कॉल्ड एज ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. नाऊ वी विल सी द नेक्स्ट पॉइंट, रिएक्शन विथ मॅग्नेशियम. आता रिएक्शन मॅग्नेशियम मेटल सोबत कसे? रिएक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. स्पेशल मॅग्नेशियम मेटल, ऍक्टिव्ह मेटल कोणता घेतो आपण आता? मॅग्नेशियम मेटल. आता मॅग्नेशियम सोबत रिएक्शन अल्काइल हॅलाइडची होईल आणि ते फॉर्म करतील द कंपाऊंड. मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ एमजी. रिएक्ट्स विथ एमजी. आता रिएक्ट होईल कोणासोबत? विथ अल्काइल हॅलाइड्स. एमजी रिएक्ट विथ अल्काइल हॅलाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट राहणार याच्यामध्ये आता. In presence of solvent, that is the dry ether has solvent layer. In presence of solvent, dry ether, it forms alkyl magnesium halide. It forms alkyl magnesium halide. Ye banota tha alkyl magnesium halide banota. This alkyl magnesium halide are called as Grignard reagent. They are called as Grignard reagent. Grignard नावाचा साइंटिस्ट होता, विक्टर ग्रिग्नार्ड. या नावावरून हे कंपाऊंड बनवतात, याला म्हणतात आर एम जी एक्स. दॅट इज हलाइड, अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. दिस कंपाऊंड आर कॉल्ड एज अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. सो दिस इज द रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल इज गोइंग ऑन. द नेक्स्ट पॉइंट, नाऊ विल सी द जनरल रिएक्शन. याची जनरल रिएक्शन पाहू आपण आता आणि त्यानंतर एक्झाम्पल सुद्धा पाहू. जनरल रिएक्शन आपण काय म्हटलो की एम जी रिएक्ट विथ, कोणासोबत रिएक्ट होतो? अल्काइल हॅलाइड. इन जनरल रिएक्शन यू नो दॅट अल्काइल हॅलाइड दिस इज आर एक्स. दिस कॉल्ड एज व्हॉट? अल्काइल हॅलाइड, आर एक्स. याच्यासोबत कोण रिएक्ट होतो? एम जी रिएक्ट होतो. एम जी रिएक्ट विथ आर एक्स इन प्रेझेन्स ऑफ. इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट कोणता घ्यायचा आहे? ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ द सॉल्व्हंट ड्राय इथर इट फॉर्म्स अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. इट फॉर्म्स आर एम जी एक्स. It forms, what it forms?
RMGX is called as Grignard reagent. Next काय म्हणतात alkyl magnesium halide. Alkyl magnesium alkyl आहे magnesium and halide Grignard reagent. The name of scientist that is Victor Grignard. We'll see one example. The example पाहूत आपण. For example C2H5Br याला काय म्हणतो आपण इथाइल ब्रोमाइड ऑन ट्रीटमेंट विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ द सॉल्व्हंट सॉल्व्हंट म्हणून वापर होतो ड्राय इथरचा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर द सॉल्व्हंट इज यूज्ड एज ड्राय इथर इट फॉर्म C2H5MgBr C2H5MgBr इट इज कॉल्ड एज इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड तुला म्हणायचं इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड इट इज कॉल्ड एज ethyl magnesium bromide so this is the reaction of with reaction with what kona sobat hai magnesium metal it forms Grignard reagent the Grignard reagents are denoted by RMGX Grignard reagents la denoted by kashane karto apan RMGX Grignard reagents are denoted by RMGX these are the Grignard reagents Grignard reagent Victor Grignard, the scientist who received the Nobel Prize, Victor Grignard ला Nobel Prize भेटलं होतं आणि यामध्ये R जे कार्बन असतं याच्यामध्ये याच्यावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो आणि मेटलवर कोणता असतो मला डेल्टा पॉझिटिव्ह अँड दिस हॅलोजन्स हॅव द इलेक्ट्रॉन्स हॅलोजन्सवर काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात सो नाव इन दिस RMGX दॅट इज आर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड दॅट इज द Grignard reagent. इन Grignard reagent द कार्बन कॅरीज Grignard reagent carbon and metal ha carbon and metal bond jo hai the carbon and metal bond is polar covalent bond ha bond asto polar covalent bond which bond carbon and magnesium this carbon and magnesium bond is polar covalent bond and carbon carries partial negative charge and yavar cha carbon kay karto ata carbon carries पार्शियल निगेटिव्ह चार्ज कार्बनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो द कार्बन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज ऑर निगेटिव्ह पोलारायझर कार्बन इज निगेटिव्ह पोलार कार्बनची पोलॅरिटी कशी असते निगेटिव्ह पोलार द कार्बन इज निगेटिव्ह पोलार कार्बन अँड मेटल बॉन्ड इज पोलार कोव्हॅलंट बॉन्ड कार्बन आणि मेटलचा बॉन्ड कसा असेल पोलार कोव्हॅलंट बॉन्ड असतो कार्बन अपस्ट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन कार्बन काय करतो इलेक्ट्रॉन अपस्ट्रॅक्ट करतो कार्बन अपस्ट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम मॅग्नेशियम एमजी पासून इलेक्ट्रॉन तो काढून घेतो आपल्याकडे आणि इलेक्ट्रॉन आपल्याकडे काढून घेतल्याने तो ऍक्ट ॲज अ न्यूक्लियोफाईल अँड तो ऍक्ट ॲज कार्बन ऍक्ट ॲज न्यूक्लियोफाईल कार्बन न्यूक्लियोफाईल म्हणून ऍक्ट करतो तर हे झालं Grignard रिएजंटच्या बाबतीत व्हॉट इज Grignard रिएजंट दॅट इज द Grignard रिएजंट द नेम ऑफ सायंटिस्ट दॅट इज Victor Grignard Victor Grignard फर्स्ट ऑफ ऑल दिस कंपाऊंड्स आर प्रिपेअर्ड बाय Victor Grignard द नेम ऑफ सायंटिस्ट देअरफॉर इट इज कॉल्ड एज Grignard रिएजंट Grignard रिएजंट अनिल सोबत आणि कोणासोबत दे फॉर्म द कंपाऊंड्स विथ अराईल अँड विनाईल हॅलाइड सुद्धा काय करू शकतात ऑल्सो फॉर्म द कंपाऊंड ऑल्सो फॉर्म द कंपाऊंड द Grignard रिएजंट अल्किल आणि व्हिनिल हॅलाइड घेऊन सुद्धा ऑल्सो फॉर्म द कंपाऊंड ऑफ Grignard रिएजंट Grignard रिएजंटचे कंपाऊंड बनवता येऊ शकतात कोणते अरिल आणि व्हिनाईल हॅलाइड घेऊन सुद्धा आपण हे अल्काइल हॅलाइड घेतलो दीज आर द अल्काइल हॅलाइड्स इन विच हॅलाइड वी हॅव टेकन दॅट इज द अल्काइल क्लोराईड ब्रोमाइड सो ऑल दीज आर द अल्काइल हॅलाइड्स आपण काय म्हटलं अल्काइल हॅलाइड्स अल्काइल क्लोराईड दीज आर द अल्काइल हॅलाइड मॅग्नेशियम हिअर रिॲक्ट विथ आर एक्स मीन्स अल्काइल हॅलाइड मॅग्नेशियम इज रिॲक्टेड विथ अल्काइल हॅलाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर रिॲक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्येच व्हायला पाहिजे आणि हे कंपाऊंड बनवतात RMGX RMGX म्हणजे काय असतं Grignard reagent ठीक आहे दिस पॉइंट इज डिफरंट दॅट इज व्हॉट इज
Grignard reagent about this RMGX, that is delta minus and carbon and metal, that is kunta bond asto polar covalent bond and carbon carries negative charge. So therefore carbon act as hla carbon ka mun act hoto nucleophile mun carbon act as the nucleophile. So this is about the reaction with active metals. Okay.